राज्यात सध्या पावसाने हाहाकार माजवला असून पालघरमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली होती। या अतिवृष्टीचा पालघरमधील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे। याचा सर्वात मोठा फटका हा देशातील प्रसिद्ध असलेल्या पालघरमधील डहाणू गोलवड येथील चिकू या फळाला बसला। यामुळे येथील शेतकऱ्यांवर आता आसमानी संकट ओढवले आहे। चिकू म्हटलं की साहजिकच आठवतो तो डहाणू गोलवड येथील चिकू। मात्र या चिकूला पालघरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका पालघर जिल्ह्यात असलेल्या 10,000 हेक्टरवरील चिकू उत्पादनाला बसला आहे। सध्या या चिकूवर फायटोपथोरा हा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। या रोगामुळे चिकू तसेच आलेल्या फुलांवर बुरशी आली असून जिल्ह्यात 10,000 हेक्टरवर असलेले चिकू लागवड करणारे शेतकरी आता संकटात सापडले आहेत। सध्या या रोगांमुळे चिकूची वाढ खुंटली असून लाखो चिकू फळे जमिनीवर गळून पडले आहेत। याचाच आढावा घेऊन बागायतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे पालघरचे प्रतिनिधींनी। 2 ते 3 ट्रक देखील उत्पन्न राहिलेले नाही आहे आणि वर्षभराच्या उत्पन्नाला प्रत्येक बागायतदाराला मुकावं लागणार आहे। हा डहाणू म्हटला तर संपूर्ण जगामध्ये हा डहाणू घोलवड चिकू म्हणून त्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झालेलं आहे आणि हा चिकू संपूर्ण जगभर पसरलेला आहे। आणि ह्या चिकूचं महत्त्व जर पाहिलं तर उत्तर भारतात हा फार मोठ्या तऱ्हेने ह्या चिकूला महत्त्व आहे आणि फार चांगल्या तऱ्हेने त्याला उपयोग आहारात केला जातो। आणि जर वैद्यकीय अधिकारी समजात कोणाला समजा अशक्तपणा वगैरे वाटला तर चिकू खाण्यासाठी खास ते आग्रहाने सांगतात। परंतु आज चिकूची परिस्थिती अशी आहे की अत्यंत दुर्मिळ चिकू मार्केटमध्ये राहिलेले आहे आणि चिकू बागायतदारांना जगणं देखील कठीण झालेलं आहे। हा संपूर्ण डहाणू तालुक्यातील हा मजूर वर्ग आहे, हा संपूर्ण चिकूवर जगला जातो। परंतु आज परिस्थिती अशी उद्भवलेली आहे की त्यांना रोजंदारी देणं देखील मुश्किल झाले। अति नुकसान झालेले आहे, जसं म्हणजे 15-17-18 दिवस कंटिन्यूअस पाऊस पडला। हे दरवर्षी पाऊस स्टार्ट झाला की हे काळे पडायला स्टार्ट होत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच डहाणू तालुक्यामध्ये किंबहुना पालघर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 8,000 हेक्टरपर्यंत चिकूचं क्षेत्र आहे आणि या पावसाळ्यामध्ये अति आर्द्रता जर असेल तर फायटोपथोरा नावाची बुरशीचा प्रादुर्भाव या चिकूला जास्त प्रमाणात होतो। परिणामी फळगळ आपल्याला दिसून येते। पाण्याचा जर निचरा प्रमाणात योग्य प्रमाणात नसेल, बाग जर अस्वच्छ म्हणजे थोडीशी जास्त हे असेल पालापाचोळा किंवा इतर स्वरूपात असेल तर हा त्या बुरशीला बुरशीच्या वाढीला ते क्लायमेट सुटेबल होतं आणि बुरशी वाढते आणि परिणामी फळगळ आपल्यालाही दिसून येते। आता याची उपाययोजना करायची असेल तर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला एक साधारणपणे पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात झाला पाहिजे। त्याचबरोबर पुनरुज्जीवन जसं आहे म्हणजे साधारण फांद्याची छाटणी योग्य प्रमाणात होणं आवश्यक आहे। त्याचबरोबर हिरवळीच्या खतांचा वापर आपल्याला करणं आवश्यक आहे। संतुलित प्रमाणात खतांचासुद्धा आपण उपयोग केला पाहिजे। त्याचबरोबर ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनाज आहे, बॅसिलससारख्या बुरशीजन्य ज्या आहेत बुरशीनाशकं आहेत तर त्याचं तुम्हाला प्रत्येकी 2 किलोग्रॅम प्रति एकर या प्रमाणात तुम्हाला त्याचा वापर करावा लागेल। आपल्याकडचं चिकू हा चिकूची बाग ही फार जुन्या बाग आहे तर त्याच्यासाठी जुन्या बागाचं चिकू पुनरुज्जीवनसारखी जी योजना आहे तंत्रज्ञान आहे तर त्याचं शेतकऱ्यांनी जास्त जास्त अवलंबन केलं पाहिजे। ज्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या आहेत त्याच्यामुळे सूर्यकिरण पण आतमध्ये आपल्याला पोचत नाही तर परिणामी फळांच्या साईजवर त्याचा परिणाम झालेला आहे। तर त्यासाठी छाटणी जी आहे शास्त्रीय पद्धतीने छाटणी होणं आवश्यक आहे। त्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याची शिफारस केलेली आहे। त्या पद्धतीने जर छाटणी केली आणि सूर्यप्रकाश जर त्या झाडाला योग्य प्रमाणात मिळाला तर निश्चितपणे फळांची साईज वाढायला आपल्याला कारणीभूत ठरू शकेल आणि शेतकऱ्यांना त्या बाबतीत निश्चितपणे चांगली